नमस्कार, आज आपण खमंग व रुचकर अशी पटकन होणारी मुगाची डाळ बनवतोय। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। ही मुगाच्या डाळीची भाजी करण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे। तर याला आता आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चांगलं हाताने असं चोळून धुवायचं आहे। मी इथे पिवळी मुगाची डाळ वापरली आहे, तुम्ही सालाची मुगाची डाळ वापरली तरी चालेल। दोन वेळेस आता पाण्याने धुवून घेतल्यानंतर एका चाळणीवर याला असं निथळत ठेवायचं आहे, म्हणजे ही भाजी केल्यानंतर छान मोकळी होते, अशी गिजगा होत नाही। आणि भाजी करण्यासाठी आता गॅसवर मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। तर अशा स्टीलच्या कढईत जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये आधीच तेल घालायचं, म्हणजे कढई जळत नाही। आणि मग तेल छान तापल्यावर यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे। आणि मोहरी थोडीशी तडतडली की लगेच जिरे घालायचेत। तर 1/2 चमचा मी जिरे घातलेत। चिमूटभर हिंग घालूया। आणि इथे मी आता एक मोठा कांदा घेऊन त्याला चिरून घेतलं आहे। तर याला आता गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे, फार तांबूस याला करायचं नाही। तर मीडियम फ्लेमवर हा कांदा आता परतून घेऊया। कांद्याचा आता रंग बदलला आहे आणि हा थोडा गुलाबीसर झाला आहे। तर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्याला खलबत्त्यात ठेचून घेतलं होतं, तो पण घालूया। आणि हे सगळं आता 1 मिनिटभर आणखी परतायचं आहे। आणि छान परतून झालं की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आणि या टोमॅटोला पण थोडंसं शिजून घ्यायचं आहे, मऊ करायचं आहे। टोमॅटो आता 1/2 वट शिजला आहे। तर यामध्ये आपण सुके मसाले घालूया। तर 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता। आणि 1/2 चमचा मी यामध्ये गरम मसाला घातला आहे। तर गरम मसाल्याच्या ऐवजी कांदा लसूण मसाला पण तुम्हाला घालता येईल। आणि हे सगळं आता आपण 1 ते 2 मिनिट छान परतून घेऊया। मसाले आता परतून झाले आहेत आणि टोमॅटो पण आपला छान शिजला आहे। तर यामध्ये आता आपण जी चाळणीवर डाळ निथळत ठेवली होती ती घालायची आहे। आणि याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे ही भाजी छान मोकळी होते, फार अशी गिजगा होत नाही। आणि 1 मिनिट परतून झालं की लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे। तर यासाठी पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं। तर सुरुवातीला मी 2 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे, जसं लागेल तसं नंतर घालायचं आहे। आता या पाण्याला आपण एक छान उकळी काढूया। आता याला चांगली उकळी आली आहे। तर एकदा चमच्याने सगळं व्यवस्थित खालपासून हलवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया, यामुळे ही भाजी खायला एकदम छान लागते। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता झाकण ठेवून याला चांगलं शिजून घेऊया। आता साधारण 5 ते 6 मिनिट झाली आहेत, तर आपण झाकण काढून पाहूया। तर यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे, पण डाळ आणखी शिजायची बाकी आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी घातलं आहे यामध्ये। परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं शिजेपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे। तर आणखी 5 ते 6 मिनिट आता झाली आहेत। तर चमच्याने एकदा आपण ही भाजी हलवून घेऊया। तर आता आपली डाळ पाहिजे तशी शिजली आहे, तर एवढीच आपल्याला शिजवायची आहे। फार जास्त शिजवली तर ती गाळ होते। आता तुम्हाला जरी ती पातळ वाटली तरी थोड्या वेळाने ती घट्ट होते, त्यामुळे आता गॅस बंद करायचा आहे। शेवटी थोडीशी कोथिंबीर घालूया। तर आपली झटपट होणारी ही मुगाची डाळ तयार आहे। घरात भाजीला काही नसेल तर अगदी पटकन ही तुम्ही बनवू शकता आणि खायला तेवढीच रुचकर लागते। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करत जा। आणि वैशालीज रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।